कोरोना लॉकडाऊन मुळे शाळा महाविद्यालय बंद असल्यामुळे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे, त्यासोबतच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बंद असल्यामुळे शासकीय नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर युवकांचे भविष्यही अंधारमय झालेले आहे। याविषयीच्या वेथा नागपूरच्या कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांनी छावा न्यूज 100 मराठी समोर मांडल्या। नमस्कार, मी राम वाघ। नागपूर असोसिएशन ऑफ कॉम्पिटिटिव्ह एग्जामच्या वतीनं आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये नागपूर विभागातील सर्व संचालक व शिक्षक यांच्या वतीनं ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे। यामध्ये माननीय केंद्र शासन आणि माननीय महाराष्ट्र राज्य शासनाला आम्हाला निवेदन द्यायचं आहे की गेल्या कोरोनाच्या 8 मार्च 2020 पासून UPSC, MPSC, बँकिंग, SSC हे सर्व स्पर्धा परीक्षा केंद्र बंद करण्यात आलेले आहे। एकीकडे शासन UPSC च्या परीक्षेचं आयोजन करत आहे, बँकिंगच्या परीक्षेचं आयोजन करत आहे, SSC च्या परीक्षेचं आयोजन करत आहे, दुसरीकडे मात्र त्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ज्या मार्गदर्शन संस्था महाराष्ट्रात आहेत किंवा देशात आहेत या संस्थांना मात्र बंद ठेवण्यात आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना त्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून ती परीक्षा द्यायची असते, त्याच्या टेस्ट सिरीज द्यायच्या असतात व त्याचं मार्गदर्शन त्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ शिक्षक आहे त्यांच्याकडून घ्यायचं असतं। अचानक 8 मार्चला व महाराष्ट्रामध्ये 15 मार्चला लॉकडाऊन झाल्यामुळं बऱ्याचशा मुलांनी अनेक स्पर्धा परीक्षा केंद्रांना मार्गदर्शन घेण्यासाठी क्लासेस सुद्धा लावलेले होते। असे क्लासेस शासनाचे 8 दिवस 15 दिवस करता करता आज 8 महिने झालेले आहेत। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घ्यायचं होतं ते विद्यार्थी आज मार्गदर्शन घेऊ शकत नाहीये। आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच की कोरोनाचं हे जे संकट देशावर आहे त्यासाठी शासनाने ज्या पद्धतीनं लॉकडाऊन लावलं किंवा त्याबद्दलचे जे काही कडक निर्बंध दिले त्याचं सर्व जनतेने स्वागतच केलं आहे, आम्ही सुद्धा स्वागतच केलं आहे। आणि ही पहिली आम्ही पत्रकार परिषद 8 महिन्यानंतर घेतोय, त्याचं कारण हे की विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन घेऊ शकत नाहीये, ते नैराश्याच्या गर्दीमध्ये जात आहे, पालकांचे आम्हाला फोन येत आहे एकतर तुम्ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घ्या, त्यावर पत्रव्यवहार करताना शासनाकडून असे काही रिप्लाय आले की तुम्ही ऑनलाईन घ्या। आता यामध्ये बरेचसे विद्यार्थी ग्रामीण व आदिवासी भागात आहेत, तिथे नेटवर्कचे प्रॉब्लेम आहेत, काहींचे टेक्निकल प्रॉब्लेम आहेत आणि ज्या पद्धतीचा सराव किंवा ज्या पद्धतीची तयारी ही वर्गामध्ये करून घेणं शक्य आहे तशी ऑनलाईन मध्ये करून घेणं शक्य नाहीये। नावा न्यूज 100 मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर। नमस्कार, मी मन कुलकर्णी। नमस्कार, मी विभूती जोशी। आपल्या छावा न्यूज 100च्या परिवाराकडून कोकणची माहिती आपल्याला धा रोगाशी आहे रुग्णाशी नाही, त्यामुळे पसरव नका, घरात राहा, सुरक्षित राहा, शासनाला व पोलिसांना सहकार्य कर, धन्यवाद। आपल्या छावा न्यूज 100 मराठी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।